आफ्रिकन विश्व 20 ते 25 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। आमचे मित्र कैलासवासी अशोक एकनाथ पाटील ते आमचे मित्र होते आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला हा आपली सुरुवात केली साई भंडाराच्या आणि वर्षानुवर्ष हा अशोक पाटील हरेशजी वडील त्याचप्रमाणे एकनाथ पाटील हे आमच्या अग्रसभाचे अध्यक्ष होते। 1962 आम्ही समाज स्थापन केला त्यानंतर हा भंडाराचा कार्यक्रम अशोक पाटील यांनी चालवला। त्यांचा वारसा हरेश पाटील हरेश पाटील हे चालवत आहे आणि सर्व भाविक इथे येऊन साहेब दर्शन घेऊन जात आहे। फार आनंदाची गोष्ट आहे। आम्ही साहेबांची विनंती करतो हरेश पाटीलला नियोजन सर्व साहब आले आम सुधा आमंत्रित मंडळाचे खूब खूब आभारी आहोत। आशीर्वाद घेतला प्रसन्न वाटला अजून काय सांगू शकतो। मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या सर्व सामाजिक उपक्रमासाठी मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो। मंडळ आज खरंच आठवण होती यांचे आबाजी अशोकदादा पाटील यांच्या मुलांनी त्यांचा वारसा असा चालू ठेवलेला आहे आणि कोणत्या गोष्टीला ते न डगमगता कसले संकट आले तरी हा कार्यक्रम 28 एप्रिलचा ते कधीच भागा पडत नाहीत। काही हो तो कार्यक्रम तेवढ्या जोमाने आणि तेवढ्या उत्सवाने हे करतात साजरी करतात आणि याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षाचे लोक येतात शुभेच्छा देतात। त्यांचा तेवढाच मानभाग केला जातो मंडळाच्या वतीने साईनाथ सेवा मंडळाच्या वतीने आणि खरंच मला बी आज भाग्य आहे। माझं मी कित्येक वर्षापासून येतोय त्यावेळेस मी रँकच्या बाहेर असायचो आज रँकच्या आतमध्ये बसलोय ते फक्त हरीश पाटीलमुळं आणि हरीश पाटील खूप दयाळू आणि छान मुलगा आहे आणि त्यांनी आतापर्यंत असे सामाजिक कार्यक्रम भरपूर केलेले आहेत आणि अशी त्याला साईबाबाच्या चरणी आशीर्वाद आहे त्याला साईबाबांचा की त्याच्या हातून चांगले चांगले काम हो। मी साईनाथ सेवा मंडळ हर साल 28 अप्रैल को श्री साईबाबा का भंडारा रखा जाता है। स्वर्गीय एकनाथ अशोक एकनाथ पाटील उन्होंने साईनाथ सेवा मंडल की स्थापना की थी और इस मंदिर की स्थापना की थी। तब से आज 27वां वर्ष है। हर साल 28 अप्रैल को भंडारा रखा जाता है। विभाग के सभी जाति धर्म के सभी वर्ग के और सभी पक्ष के सभी कार्यकर्ता के साथ अशोक पाटील के साथ में कार्यक्रम का आयोजन करते थे और उनके निवास के बाद उनके सुपुत्र हरीश अशोक पाटील उनकी पत्नी पूजा पाटील उनका परिवार और उनके सहयोगी दामूपुर में बाबू माने नरेश पाटील दिनेश शिंदे इत्यादि लोग पूरा सहयोग देकर इस आयोजन को सफल बनाते हैं। इस भंडारे में लाल डोंगर विभाग के और बाहर के करीब 5000 लोगों को भंडारे का प्रसाद दिया जाता है और लाल डोंगर के ऊपर साईं बाबा की कृपा हमेशा बनी रहे इसके लिए हवन पूजा की जाती है और पिछले 27 साल से साईं बाबा का आशीर्वाद लाल डोंगर के लोगों को मिल रहा है पाटिल परिवार को मिल रहा है और मुझे बड़ी खुशी है कि पिछले 17 साल से मैं इस सेवा मंडल के साथ में लगातार जुड़ा हुआ हूँ और इन कार्यक्रमों में मैं हमेशा अपना सहयोग देकर उपस्थिति दर्ज कराकर मुझे भी बहुत आशीर्वाद और बहुत खुशी मिलती है।